स्वर्गीय शहाजी बापू महाडिक ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या नवनवीन योजना सुरू. दर महा रुपये 1250 पटीत भरा व 5 वर्ष 6 महिने मुदतीत 1,00,000 रुपये मिळवा. शहाजी बापू निरंतर ठेव, धनलक्ष्मी ठेव योजना, रिकरिंग ठेव योजना, सोने तारण कर्ज फक्त 10 मिनिटात उपलब्ध. आता घर बसल्या मिळणार कर्जाची सुविधा, खाते उघडणे, पैसे भरणे, पैसे पाठवणे यांसारख्या सुविधा. आमचा पत्ता मॉडर्न एज्युकेशन सोसायटी समोर, विटा, तालुका खानापूर. संपर्क 74 22 90 02 00 आणि 74 22 90 03 00. युवकांना रोजगार मिळावा म्हणून केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत कर्जाची मागणी करणाऱ्या बेरोजगार युवकाला बँक ऑफ महाराष्ट्र गेल्या वर्षभरापासून कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. अधिकारी वारंवार उद्धट भाषेचा वापर करीत असल्याने बेरोजगार युवकाने नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ, वसंतराव भोजने यांच्या नेतृत्वात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. तर निवेदन देण्यासाठी गेलेल्या युवकाच्या वडिलांना चक्क लोकप्रतिनिधींसमोरच 420 फसवेगिरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी शाखा व्यवस्थापक यांनी दिल्याने लोकप्रतिनिधींनी याबाबत शाखा व्यवस्थापकास चांगलेच धारेवर धरले. प्रतीक रवींद्र कुकडे असं या युवकाचं नाव असून त्याने जिल्हा रोजगार व उद्योग केंद्र बुलढाणा येथे संपर्क साधून दिलेल्या मुलाखतीत उत्तीर्ण होऊन आयुर्वेदिक पतंजली व्यवसाय संबंधी सर्व कागदपत्रे ही जमा केली होती. तर कर्जाच्या फाईलला दिनांक 30 जुलै 2018 तत्कालीन बँक मॅनेजरने मंजुरी दिली. त्यानुसार युवकाने मालाचे कोटेशन, स्टॉक स्टेटमेंट, सर्व बँकांच्या NOC बँकेमार्फत दिनांक 17 ते 26 जुलै 2018 बुलढाणा येथे 10 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर बँकेने युवकाकडून 500 रुपयांच्या स्टॅम्पवर सह्या करून घेतल्या होत्या. दरम्यान बँक मॅनेजर खाडिलकर यांची अकोला येथे बदली झाल्याने नव्याने आलेले बँक मॅनेजर कृणाल प्रकाश यांनी तुमचे कर्ज प्रकरण काल करतो, आज करतो असे करीत चालढकल करण्यास सुरुवात केली. तर वर्षभरापासून बँकेत चक्रा मारून अद्यापपर्यंतही कर्ज प्रकरण मंजूर न झाल्याने सुशिक्षित बेरोजगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. सर्व कागदपत्रे सादर करूनही बँक मॅनेजर कर्ज देत नसल्याने नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ, वसंतराव भोजने यांच्या नेतृत्वात दिनांक 15 मे 2018 बँकेसमोरच आमरण उपोषणाचा इशारा त्या बेरोजगार तरुणाने दिला आहे. या प्रकरणी शाखा व्यवस्थापक यांना विचारणा केली असता या संदर्भात त्यांनी बोलण्यास नकार दिला. माझा मुलगा प्रतीक रवींद्र कुकडे हा 12वी पास झालेला आहे व सध्या सुशिक्षित बेकार आहे. सुशिक्षित बेकार पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत त्यांनी इथे बँक ऑफ महाराष्ट्रकडे अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल करतेवेळी बँकेने सगळ्या कागदपत्रांची त्याच्याकडून पूर्तता करून घेतली. दुकानाचं स्टॉक स्टेटमेंट, दुकानाचं लायसन, त्याच्यानंतर KYC, त्याच्यानंतर 500 रुपयाचा बॉन्ड पेपर, कर्ज निरंक दाखले इत्यादी सगळे कागदपत्र घेतल्यानंतर बँकेने ते लोन सँक्शन केलं असं प्रतीक रवींद्र कुकडे याला त्यांनी पत्र दिलं आणि नंतर मग ट्रेनिंगला पाठवलं. मग ट्रेनिंगला पाठवल्यानंतर बँकेने वास्तविक पाहता ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर सगळी कारवाई पूर्ण केलेली असल्यामुळे डिस्बर्समेंट करायला पाहिजे होते. परंतु डिस्बर्समेंट करण्यासाठी वारंवार बँकेकडे प्रतीक रवींद्र कुकडे यांनी संपर्क केला असता आज या उद्या या, आज या उद्या या अशा प्रकारची वागणूक दिली. महाराष्ट्र बँकेच्या मॅनेजरने कर्ज मंजूर सुद्धा केलेलं आहे. त्यांनी सर्व कागदपत्र दिलेले आहे, स्टॅम्प पेपर दिलेले आहे, सर्व निलचे दाखले दिलेले आहे. यांनी कोणतेच कागदपत्र कमी ठेवले नाही. आणि आता जे मॅनेजर आलेले आहे हे अळेल तट्टू स्वभावाचे आहे. त्यांनी यांना 4-5 महिन्यापासून चक्रा मारायला लावल्या, कर्ज मंजूर केलेलं नाही. आमचे कार्यकर्ते आम्ही इथे बँकेत आलो तर बँक मॅनेजर यांनी आम्हाला 420 गुन्हा दाखल करायची धमकी दिली. सर्व कागदपत्र हे ओरिजिनल दिलेले आहे, त्याच्यात कोणतीही चिटिंग नाही. परंतु महाराष्ट्र बँकेच्या अळेल तट्टूपणामुळे 15 तारखेपासून या अर्जदाराला म्हणजे प्रतीक कुकडे याला या बँकेसमोर उपोषणाला बसण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. प्रदीप रवींद्र कुकडे याने पतंजलीच्या दुकानाचा विस्तार करण्यासाठी पंतप्रधान रोजगार योजनेतून कर्ज मंजूर झालं होतं. महाराष्ट्र बँकेत त्यांनी कर्ज टाकलं, सगळे कागदपत्र पूर्ण केले, मागच्या मॅनेजरने त्यांना पत्रसुद्धा दिलं. परंतु आता हे मॅनेजर म्हणतात की ते मॅनेजरच्यावर काही चार्जशीट वगैरे झाली त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही. परंतु या दरम्यान नवीन आलेल्या मॅनेजरने 1 वर्ष अर्जदाराला इथे फिरवलं. ते कशाकरता फिरवलं? त्यांना स्टॅम्प घ्यायला लावले, त्यांना ट्रेनिंग करायला लावलं आणि अचानक आता आम्ही कर्ज देत नाही, उलट आम्ही तुम्हाला चिटिंगसारख्या गुन्ह्यात आम्ही फसवतो असं सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांना जाब विचारायला आलो, बरोबर त्यांनी उत्तरं दिली नाही. म्हणून येत्या 15 तारखेपासून या बँकेसमोर आमरण उपोषण करणार आहे. तितक्यावरही जर हे मॅनेजरांनी बँक समजली नाही
तर नाही लाजास्त आम्हाला आक्रमक आंदोलन करावं लागेल. लवकरात लवकर जो अर्जदार आहे याचं कर्ज मंजूर करावं. विजय कुमार वर्मा, 7 स्टार न्यूज, मलकापूर.